सकरदरा पुलिस थाना अंतर्गत सोमवार को पिता के मित्र ने ही किशोरी से दुष्कर्म करने की घटना सामने आई है। पुलिस ने इस मामले में प्रकरण दर्ज कर आरोपी को गिरफ्तार किया है। वैलेंटाइन डे के दिन पिता के मित्र ने 9वीं कक्षा की छात्रा से दुष्कर्म करने की बात सामने आई है, जिसमें आरोपी के ऊपर सोमवार को मामला दर्ज किया गया। मिली जानकारी के अनुसार आरोपी चंदन नगर निवासी नरेश गणवीर का पीड़ित लड़की के घर आना जाना रहता था, जिसका मौके का फायदा उठाते हुए आरोपी ने 14 फरवरी को उसके माता पिता घर में नहीं रहने का फायदा उठाते हुए पीड़ित लड़की से दुष्कर्म किया। पीड़िताचे वडिलांचा मित्र ओळखीचा माणूस आहे हा, ज्याने जो आरोपी आहे या घटनेमध्ये, त्याने मुलीच्या घरी जाऊन साधारण 1 महिन्यापूर्वी 14 फेब्रुवारी या दिवशी हा प्रकार संध्याकाळच्या वेळी घरी कोणी नसताना केलेला आहे। याच्यात देखील आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। या आरोपीचा आणि पीडितेच्या वडिलांचे ओळख होती, त्यांचं येणं जाणं पण होतं। आणि हा ड्रायव्हर खाजगी कारवर ड्रायव्हर डेली वेजेसवर जाणारा माणूस आहे आणि जे पीडिताच्या गल्लीमध्येच त्या एका गाडी मालकाकडे तो कामावर यायचा। पीडित मुलगी ही 9वीत शिक्षण घेत आहे आणि तिचं वय 15 वर्ष आहे। मुलीने सुरुवातीला ही घटना कोणाला सांगितली नव्हती, परंतु ती नाराज राहत असायची, त्यावरून तिच्या आत्याला जरा शंका आली, तिने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केले, त्यावेळी मुलीने घटनेबाबत सांगितले आणि घटनेबाबत सांगितल्यानंतर या गुन्ह्याचं पोलीस स्टेशनला रिपोर्टिंग झाली आणि त्याप्रमाणे कायदेशीर गुन्हा नोंद करून तपास सुरू केलेला। घटनेच्या वेळेसच त्याने त्याला धमकवलेलं होतं आणि त्यामुळेच घाबरून त्या मुलीने सांगितलं नाही। पीड़ित लड़की पिछले 1 महीने से डरी हुई थी, यह जानकारी अपने माता पिता को बताने के बाद सकरदरा पुलिस थाना में रिपोर्ट दर्ज कराई। आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ स्वप्निल बुंधाड़े, BCN News, नागपुर।